सजग नागरी टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे. माँ साई जिजाऊ सावित्रीबाई फुले व माँ फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त इमदादुल उम्मत मेडिकल ट्रस्टच्या वतीने पुण्यातील पाटील इस्टेट जळीतग्रस्तांना मोफत जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये परिसरातील 275 कुटुंबाला संसार उपयोगी भांडी व उबदार कपडे देऊन यांचे संसार उभारणी करण्यास हातभार लावण्यात आले. इमदादुल उम्मत ही संस्था गेली अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे, त्यामुळे अनेक गरजूंना याचे लाभ झालेले आहे. या साहित्याचे वाटप माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील व दंगामुक्त महाराष्ट्राचे अध्यक्ष शेख सुभान अली यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक कोंढरे, पोलीस निरीक्षक अनिल पवार, उमेश चव्हाण, नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण, नईम शेख, आसिफ शेख, अयुब भागवान, फयाज भागवान, मुमताज भागवान, सईदा सय्यद, नाजिया भागवान, इमदादुल उम्मत मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष रियाज मोहम्मद शेख, संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर समीर तांबोळी, समीर चांद शेख, इब्राहिम शौकतुल्ला खान, मसूद लियाकत शेख, मुख्तार शेख, अहमद शेख, इम्रान दलाल, अमीर शेख आदी उपस्थित होते. पाहत रहा मजर खान सोबत सजग नागरिक टाइम्स. आता सज्जन नागरी टाइम्सच्या बातम्यांसहित अमेझॉन, फ्लिपकार्ट, गेबे, स्नॅपडील, हॉस्टगेटरच्या लेटेस्ट ऑफर्सची माहिती मिळवा आमच्या व्हॉट्सअप, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब चॅनलवर. लेटेस्ट ऑफर डिस्क्रिप्शनमध्ये पहा.